सांगोला तालुक्यातील वाणी चिंचाळे गावात मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला खरा, पण मोठे नुकसानही झाले. वाणी चिंचाळे गावामध्ये सध्या दुष्काळात हैराण असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यात समाधान आहे, परंतु या पावसाने दुसऱ्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान केलेले आहे. गावातील जवळजवळ 61 घरांची कौले पत्रे उडून गेले आहेत, यामुळे अनेक लोक बेघर झाले आहेत. इतिहासामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यामध्ये अमजद शेख, ज्ञानेश्वर शिंदे, अन्सर शेख, भिकू शेख, सविता शिंदे, बटू पुजारी यांच्यासह प्रगती विद्यालयाच्या इमारतीच्या खोल्यांचे संपूर्ण पत्रे उडून गेले आहेत. यामुळे यामध्ये राहणारे सर्व लोक उघड्यावर आले आहेत. यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर झाडे व लाईटचे पोल पडले आहेत. गावात 2 दिवस विद्युत सेवा बंद आहे. सर्व पडलेल्या घरांचे पंचनामे तलाठी राजवाडे, कृषी सहाय्यक सातपुते, ग्रामसेवक सुनील साळुंके, पोलीस पाटील प्रशांत गडहिरे, कोतवाल राजू गुजले, ग्रामपंचायत कर्मचारी प्रफुल्ल गडहिरे यांनी पंचनामा करून शासकीय पातळीवरील मदतीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी संपूर्ण गावात पाऊस पडूनही फार मोठ्या प्रमाणात लोक या घटनेमुळे व्यथित आहेत. शासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन मदत द्यावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.